Hello friends, welcome back to my channel Fashion Designing and Technology Theory Classes with Jyoti Vakre, Fashion Designing and Technology Nidheshika Audyogik Prashikshan Sanstha Biloli. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आता बघत आहोत एम्प्लॉयबिलिटी स्किल. यामध्ये आपण चॅप्टर नंबर 1 बघत आहोत आयटी लिटरेसी. यामध्ये आज आपण बघणार आहोत विंडोज, त्यानंतर एमएस ऑफिस आणि वेब ब्राउझर. तर चला बघूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वप्रथम माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर चला बघूया विंडोज. संगणक आज्ञावली. संगणकाकडून आपणास हवे असलेले काम करून घेण्यासाठी संगणकाला लिखित स्वरूपात अनेक आज्ञा सूचना द्याव्या लागतात. या लिखित सूचनांचा ठराविक क्रमाने असलेला संच म्हणजे संगणक आज्ञावली होय. थोडक्यात संगणक प्रोग्राम म्हणजे आज्ञावलीचा असाच एक संच की त्यामुळे संगणक कला काही उपयुक्त काम करावयाचे उद्युक्त केले जाते. म्हणजे आपण कम्प्युटर प्रोग्राम काय याविषयी माहिती बघितली. यामध्ये असते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. संगणक ऑपरेटर संगणकाचा उपयोग हव्या असलेल्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी करतो. कर्जाचे व्याज काढणे, खेळ, बुद्धिबळ, विमा कंपन्यांचे व्यवस्थापन, बँकांचे व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट कामांसाठी जे प्रोग्राम लिहिले जातात त्यांना ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असे म्हणतात. प्रोग्रामिंग लँग्वेजचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कुशल ऑपरेटर आपल्या खास उपक्रमासाठी स्वतः देखील ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार करू शकतो. त्यानंतर असते सिस्टीम सॉफ्टवेअर, प्रणाली सूचनावली. संगणकाचे संपूर्णता नियंत्रण करणाऱ्या सूचनावलीस प्रणाली सूचनावली म्हणतात. या प्रणालीमुळे संगणकाचे सर्व अवयव हार्डवेअर नमून दिलेले किंवा आवश्यकतेनुसार कार्य करू शकतात. म्हणजेच डॉस, डिस ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे सूचना म्हणजेच प्रणाली सूचनावली आहे. तर असं आपण यामध्ये कम्प्युटर प्रोग्राम काय असतात ते आपण बघितला. यानंतर आपण बघणार आहोत ऑपरेटिंग सिस्टीम. तर ऑपरेटिंग सिस्टीम संचालन सहती संचालकाच्या संगणकाच्या एकंदर कार्यात शिस्त आणून जे सुनियंत्रित करणाऱ्या अनेक प्रकारचे आज्ञावलीचे संकलन करणे म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम होय. अतिशय क्षमतेने कमी खर्चात संगणकाकडून काम करून घेणे हेच ओएसचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमच्या कामाचे स्वरूप: इनपुट व आउटपुट साधनांचे नियंत्रण करणे. नंबर 2, अनेक प्रोग्राम कुशलतेने संचालित करणे. नंबर 3, संगणकाच्या हार्डवेअर व सॉफ्टवेअरचे सुयोग्य व्यवस्थापन करणे. नंबर 4, संगणकाच्या मेमोरीमध्ये सुयोग्य व्यवस्थापन करणे. नंबर 5, संगणक प्रोग्राममधील चुका असल्यास त्या चुका ऑपरेटरच्या निर्देशनास आणून देणे. आता विंडोज म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचे फायदे काय? तर विंडोज ही सर्व ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सर्वात यूजर फ्रेंडली वापरण्यास सोपी आहे. यात आज्ञा टाईप कराव्या लागत नाही तर वेळोवेळी पडद्यावर दिसतात. विंडोज पॅकेज आज्ञा उघडण्यासाठी टाईप करावे लागत नाही. आयकॉन मूर्तीचित्रेच्या स्वरूपात दिसतात, त्यामुळे कोणतीही टायपिंग चूक न करता चित्रांच्या साह्याने आज्ञाचे पॅकेज उघडता येते. विंडोजमध्ये आज्ञा निवडण्यासाठी माऊसचा वापर होतो. टच स्क्रीन मॉनिटर असल्यास केवळ चित्रावर किंवा आज्ञावर बोट ठेवून टच करून सुद्धा निवडता येतात, त्यामुळे आज्ञा निवडण्याचे काम अत्यंत वेगवान होते. विंडोजमध्ये एका वेळी स्क्रीनवर एकापेक्षा जास्त युटिलिटीज फाईल उघडता येतात. यानंतर बघणार आहोत विंडोज नियमित आयकॉन. म्हणजे आपण जे आयकॉन बघत असतो तर यासंबंधी कोणते कोणते असतात ते आपण आता बघूया. नंबर 1 असते माय कम्प्युटर आयकॉन. तुमच्या संगणकात कोणकोणते हार्डवेअर आहेत याची माहिती देतो. नंबर 2 असते रिसायकलिंग बिन. आपण काढून टाकलेल्या फाईल संपूर्णपणे नष्ट न होता या रिसायकलिंग बिनमध्ये साठवलेल्या असतात. नंतर हव्या असल्यास त्या रिसायकलिंग बिनमधून परत मिळवता येतात किंवा संपूर्ण नष्टही करता येतात. नंबर 3 आहे माय डॉक्युमेंट. यात आपण आपल्या महत्त्वाच्या फाईल
फोल्डरच्या स्वरूपात स्टोअर करून ठेवलेल्या असतात. नंबर 4 आहे स्टार्ट बटन. या बटणाचा वापर करूनही कामकाज चालू करता येते. नंतर असते इंटरनेट एक्सप्लोरर. या बटन यावर डबल क्लिक केल्यावर इंटरनेटही क्षणार्धात आपला संगणक जोडला जातो. यानंतर आपण बघणार आहोत विंडोजमधील सामान्य मूलभूत भाग, म्हणजेच कंपोनंट्स कॉमन टू ऑल विंडोज. तर यामध्ये असते नंबर 1 टायटल बार. जो पॅकेज प्रोग्राम उघडला जातो त्याचा मथळा टायटल बारवर दिसतो. ही एक आडवी काळी पट्टी असते. मेनू बार म्हणजे हेल्प, एडिट, फाईल इत्यादी मेनू समाविष्ट केलेली पट्टी असते. टायटल बारच्या खाली शब्दाची ही आडवी रांग असते. हव्या त्या मेनूवर क्लिक केले की संगणक त्यातून कार्य करतो. नंतर असतात आयकॉन. एखादे पॅकेज युटिलिटीज याच्या स्वरूपातील प्रदर्शन किंवा त्याचे बटन म्हणजे आयकॉन होय. विंडोजमध्ये ही चित्रे मेनू बारच्या खालच्या ओळीत दिसतात. नंतर असतो कंट्रोल बॉक्स. यावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर मेनू पाहता येतो. टायटल बारच्या काळ्या पट्टीच्या डाव्या बाजूला कंट्रोल बॉक्स असतो. नंतर असते नंबर 5 मॅक्सिमाइज मिनिमाइज. प्रत्येक विंडोमध्ये उजव्या बाजूला कोपऱ्यात ही दोन बटणे दिसतात. विंडोजचा वापर कमी जास्त बटन करण्यासाठी कमी किंवा जास्त करण्यासाठी ही बटणे दिसत असतात. त्यानंतर बघणार आहोत आपण फरक डॉस आणि विंडोजमध्ये काय फरक आहे. डिफरन्स बिटवीन डॉस अँड विंडोज. डॉजमध्ये आज्ञा टाईप कराव्या लागतात. विंडोजमध्ये आज्ञा टाईप न करता सिलेक्ट कराव्या लागतात. डॉसमध्ये आज्ञा लक्षात ठेवाव्या लागतात, तर विंडोजमध्ये सर्व आज्ञा स्क्रीनवर उपलब्ध होतात. डॉसमध्ये टाईप करताना चुका होण्याची शक्यता असते, तर विंडोजमध्ये सिलेक्ट करताना चुक्या होण्याची शक्यता कमी असते. डॉसमध्ये एकाच वेळी एक आज्ञा उघडता येते, तर विंडोजमध्ये एका स्क्रीनवर एकापेक्षा जास्त फाईल पॅकेज युटिलिटीज उघडता येतात. डॉजमध्ये कीबोर्डचा वापर केला जातो, तर विंडोजमध्ये माऊसचा वापर जास्त केला जातो. डॉजमध्ये बऱ्याच प्रशिक्षणाची आवश्यकता असते, तर विंडोजमध्ये सर्वाधिक यूजर फ्रेंडली आहे. डॉज हा किचकट व वेळखाऊ सिस्टीम आहे, तर विंडोज सोपी व अत्यंत जलद गतीने काम करणारी सिस्टीम आहे. तर अशा प्रकारे आपण यामधील फरक बघितलेला आहे. आपण आता यानंतर बघणार आहोत MS Office आणि MS Excel. MS Office सर्व कार्यालयात कामाची व्याप्ती प्रचंड असते. अचूक, जलद गतीने आणि वेळेवर सर्व कामे होणे अत्यंत आवश्यक असते. या सर्व गरजा लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्ट कंपनीने MS Office हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. यात MS Word, Excel, PowerPoint इत्यादीचा समावेश केलेला आहे. MS Officeचे मुख्य उपयोग कार्यालयातील दस्तावेज संगणकीकरण करणे व त्याची कागदमुक्त कार्यालये या व्यवस्थेकडे वाटचाल घडवून आणणे. कार्यालयाचे ऑटोमेशन म्हणजे स्वयंचलिता करणे. कामाची गती वाढविणे. कामे अचूकतेने वाढविणे. कार्यालयीन कामांची संस्कृती अत्याधुनिक करण्यास मदत करणे. नंतर आहे MS Word. MS Word हा MS Officeमधील महत्त्वाचा जगभरात अत्यंत लोकप्रिय घटक आहे. MS Word-ला कुठलाही मजकूर तयार करण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी, छापकामासाठी उपयुक्त प्रोग्राम आहे. MS Word खालील कामे केली जातात. सुव्यवस्थित व आकर्षक लेख तयार करणे. कुठल्याही क्षणी किती मजकूर मुख्य मजकुरात चिटकन समाविष्ट करणे. दिलेल्या मजकुराचे रूप बदलून माहिती नियोजन करणे. मजकुरातील अक्षराची रंग शैली फॉन्ट बदलणे. मजकुराचा शब्द मोठे किंवा लहान करणे. वाक्यांना किंवा शब्दांना अधोरेखित करणे, तसेच ठळक करणे. मजकुराची सजावट करणे. दोन ओळीतील अंतर कमी जास्त करणे. बॉर्डर लाईन देणे. मार्जिन सोडणे. समाप्ती संकेत देणे. इत्यादी अशा गोष्टी MS Word-मध्ये केल्या जातात. त्यानंतर आहे MS Excel. MS Excel हा स्प्रेडशीट ॲप्लिकेशन प्रोग्राम आहे. यात रॉ आणि कॉलम असतात. एकेकाळी स्प्रेडशीटचा वापर अकाउंटंट करत असत. आता व्यावसायिक विद्यार्थी सर्वजण या प्रोग्रामचा वापर आपल्या गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
एमएस एक्सेल मध्ये मुख्य उपयोग विवरणाचे पत्रे हिशोब पत्रे तयार करणे, साठविणे, इतरत्र पाठविणे. नंबर दोन, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी यासारखे सांख्यिकीय गणितीय आकडेमोडी करणे, आलेख काढणे, आकृत्या काढणे, व्यावसायिक प्रगती दर्शक विभिन्न आकडे चार्ट इत्यादी रेखाटन करणे, शाळा महाविद्यालय इत्यादीचे हजेरी विकासाचे पत्रकाची कामे करणे. थोडक्यात काय तर कुठल्याही माहितीचा अर्थपूर्ण विश्लेषण करून ते अद्ययावत ठेवण्यासाठी एमएस एक्सेल हे अत्यंत महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअर आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंटरनेट आणि वेब ब्राउझर याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. माझा हा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू सो मच.